विकासाचा ध्यास म्हणूनच राजेश भैयांना साथ। धाकलगाव जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील सुमारे 7,500 ते 8,000 लोकवस्तीचं आपलं हे गाव धाकलगाव। संत ऐतवारपुरी महाराजांच्या पावन स्पर्शानं पवित्र झालेली भूमी अशीही या गावची ओळख आहे। घनसावंगी मतदारसंघ कक्षेत असलेल्या या गावात तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेश भैया टोपे यांनी विविध योजनांतर्गत निधी उपलब्ध करून देत अनेक सोयी सुविधा केल्या आहेत। गावातील एकनाथ नगर येथे विविध कार्यक्रमांच्या सोयीसाठी असलेले हे सामाजिक सभागृह भैयासाहेबांच्या नेतृत्वात उभारले गेले आहे आणि दलित बांधवांसाठीच्या सारनाथ बौद्ध विहार या ठिकाणच्या या प्रशस्त छानशा सभागृहाच्या उभारणीलाही भैयासाहेबांचा सहकार्य लाभलंय। तसंच गाव पातळीवर विविध कामं करणारी ही आपली ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतीची इमारत आणि कार्यालयाची सुसूत्रता भैयासाहेबांच्या नेतृत्वातीलच आहे। मृत्यूनंतर अंतिम संस्कार व्यवस्थित पार पडावेत यासाठी असलेली गावातील ही स्मशानभूमी भैयासाहेबांच्याच मदतीनं बांधण्यात आली आहे। आपले उच्चशिक्षित राजेश भैया शिक्षणाला नेहमीच प्राधान्य देतात। गावातील मुलांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया असलेली ही जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी, ही शाळा आणि अंगणवाड्या भैयासाहेबांच्याच नेतृत्वातील असून यांना वेळोवेळी भैयांचं सहकार्य लाभलंय। कोणत्याही गावाच्या दृष्टीनं रस्ते अतिशय महत्त्वाचे असतात। आपल्या धाकलगावसाठी सोयीचा हा वडीगोद्री ते घुंगरडे हातगाव पक्का रस्ता, हा तांड्यावस्ती ते अंगणवाडी रस्ता, दलित वस्तीतील हा सिमेंट कॉन्क्रीटचा पक्का रस्ता, याच वस्तीतील हा दुसरा रस्ता, येथीलच हा तिसरा सिमेंट रस्ता, हा धाकलगाव ते नावेर वस्तीपर्यंतचा मजबूतीकरण केलेला रस्ता, एकनाथ नगरमधील हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता, गाव चौकातील हा पक्का रस्ता आणि गावांतर्गतचे असे अनेक पक्के रस्ते भैयासाहेबांनी आपल्या गावासाठी विणलेल्या या पक्क्या रस्त्यांच्या जाळ्यामुळं आपला दैनंदिन वापर आणि दळणवळण दोन्ही सोयीचं झालंय। रस्त्यांसोबतच भैयासाहेबांनी आपल्या गावासाठी विजेचीही सोय केली आहे। भैयासाहेबांच्या सहकार्यानं ही जुनेद नगर येथील इलेक्ट्रिक डीपी, ही एकनाथ नगर येथील डीपी, अशाच डीपी ट्रान्सफॉर्मर्स नाथनगर, दत्तनगर, नावडे वस्ती यासह गावातील अनेक ठिकाणी बसवण्यात आल्यात। दलित वस्तीतील हा हायमा स्लॅब, हा महादेव मंदिर परिसरातला, हा जुनेद नगर येथील, असे हायमास्टही गावात ठिकठिकाणी उभारण्यात आलेत। यामुळे आपल्या गावची दिवाबत्ती अर्थात वीज सुरळीत सुरू आहे। गावासाठी रस्ते आणि विजे इतकंच पाणी महत्त्वाचं। भैयासाहेबांच्या नेतृत्वातील या गावातील विविध ठिकाणच्या पाण्याच्या टाक्यांमुळे आपल्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे। पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीलाही पाणी मिळावं यासाठी भैयासाहेबांच्या माध्यमातून डाव्या कालव्याच्या पाण्याचा लाभ येथील अनेक शेतकऱ्यांना मिळतोच आहे। शिवाय पाझर तलावही करण्यात आला असून सिमेंट बंधाराही बांधण्यात आलाय, तर सिंचन विहिरीही देण्यात आल्यात। यामुळं परिसरातील शेतीला फायदा होऊन बळीराजाचं उत्पन्न वाढीला मदत होऊ शकेल। भैयासाहेबांच्या माध्यमातून अनेकांना शासकीय योजनांतर्गत वैयक्तिक लाभही मिळालाय, तर अनेकांना पगारही सुरू झालाय। त्यापैकीच या आपल्या गावातील नानीबाई आंधळ, एक वृद्ध महिला, परिस्थिती अतिशय हलाकीची, उदरनिर्वाहाची चिंता होती त्यांना। भैयासाहेबांच्या मदतीने योजनेअंतर्गत यांना दरमहा वेतन अर्थात पगार सुरू झाला आणि चिंता दूर झाली नानीबाईंची। नेत्र रुग्णांसाठी दृष्टीदानाचं सत्कार्य सुद्धा भैयासाहेब अविरतपणे करतायत। हे आपल्याच गावातील वृद्ध ग्रामस्थ लक्ष्मण लगड, नेत्र रोगामुळे यांची दृष्टी दिवसेंदिवस अधू होत होती, स्पष्ट दिसत नसल्यानं दैनंदिन कामात अनेक अडचणी यायच्या, पण भैयांच्या मदतीनं सगळी मोफत व्यवस्था होऊन डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि आता स्पष्ट दिसायला लागल्यानं ते आपली सगळी कामं पुन्हा व्यवस्थित करू शकतायत। आजवर गाव परिसरातल्या असंख्य नेत्र रुग्णांना भैयासाहेबांच्या माध्यमातून नवदृष्टी लाभली आहे। मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय आणि ध्यास असलेली असंख्य विकास कामं भैयासाहेबांनी केली आहेत, करतायत आणि भविष्यातही वचनबद्ध आहेत। उच्च शिक्षित, मृदभाषी, मन मोकळ्या व्यक्तिमत्वाचा धनी, समाजसेवेचा वडिलोपार्जित वारसा असलेले, समाजोन्नतीसाठी अहोरात्र झटणारे असे आपले भैयासाहेब। भय नाही वाटत भैयांसोबत संवाद साधताना, वाटते ती मन मोकळी मैत्री, हक्काची, आपलेपणाची।
असा चारित्र्य संपन्न गुणवान नेता म्हणजेच भैयासाहेब। भैयासाहेबात मी, माझ्यात भैयासाहेब। वचनबद्ध होऊया पुन्हा एकदा, भैयासाहेबांना साथ देऊया।